छोट्या सुट्टीसाठी भारतात 4 बेट गेटवे। भारतामध्ये अनेक आश्चर्यकारक बेटे आहेत जिथे तुम्ही निसर्गाच्या काही अत्यंत चित्तथरारक अद्भुत अनुभवांचा आनंद घेऊ शकता। शहराच्या वेगवान गर्दीतून बेटे ही उत्कृष्ट ठिकाणे आहेत। नील बेट। नील आयलंड एक प्रकारचा उत्कृष्ट नमुना आहे जो रिचीच्या द्वीपसमूहाचा भाग आहे। हे हॅवलॉक बेट आणि रोज आयलंडच्या मध्यभागी आहे। तिथल्या हवेत पसरलेल्या रोमॅन्टिक वातावरणामुळे हे शांततापूर्ण बेट जगातील सर्वात अनोखे हनीमून गंतव्यस्थानांपैकी एक आहे। उष्णकटिबंधीय माशांसह त्याच्या सुंदर प्रवाळ खडकांमुळे ते देशी आणि परदेशी दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करते। माजुली बेट। माजुली बेट हे जगातील आणि भारतातील सर्वात मोठ्या नदी बेटांपैकी एक आहे। बेटाच्या समृद्ध आणि विशिष्ट संस्कृती आणि जीवनशैलीसह बेटाच्या वैविध्यपूर्ण निसर्गाकडे दुर्लक्ष करू नये। बेटावर 21 सत्रे आहेत आणि ती सर्व पाहण्यासारखी आहेत। भारतातील हे बेट सर्व बेटांपैकी सर्वात वेगळे आहे। समुद्रकिनारा वाळूऐवजी शेवळाने व्यापलेला आहे आणि त्याचे अन्न सीफूडऐवजी पारंपरिक ईशान्य पाककृती आहे। जुलै ते मार्च हे महिने पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात बेटाला भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे। मुनरो बेट। मुनरो बेटाचा 8 बेटांचा समूह कर्नल जॉन मुनरो यांनी बांधलेल्या जलवाहिन्यांची एक आकर्षक प्रणाली आहे आणि केरळच्या मंत्रमुग्ध बॅकवॉटरचे आणखी एक रत्न आहे। पर्यटक हाऊटबोटचा लाभ घेऊ शकतात आणि एक चित्तथरारक बेटावर रात्र घालवू शकतात। बेटावरील फेरीच्या प्रवासाची किंमत 500 रुपये आहे आणि ती 2 शिफ्टमध्ये धावते। एक सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुसरी दुपारी 2 वाजता। दिवार बेट। दिवार बेट भारतातील दुर्गम बेटांपैकी एक पंजिम गोव्याच्या सुमारे 10 किलोमीटरच्या वरच्या बाजूला स्थित आहे। पाहण्यासारखे फार काही नसले तरी ते एक शांत गर्दी नसलेले ठिकाण आहे। त्याच्या भव्य वातावरणासह बेटाची प्रमुख वस्ती आहे। देव आणि वड्डी हे कोकणी शब्द ज्याचे भाषांतर देवांचे स्थान असे केले जाते आणि हिंदूंसाठी ऐतिहासिक महत्त्व आहे असे मानले जाते, ते दिवार शब्दाचे मूळ आहेत।